बातमी येते परभणीमधून. परभणी येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मशीनला मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत एटीएम मशीन जळून खाक झाले. ही घटना मंगळवारी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली. परभणी शहरातील नवीन जिल्हा परिषद इमारतीसमोर भारतीय स्टेट बँक आहे. हे या बँकेच्या बाजूलाच एटीएम आणि सीडीएम मशीन आहे. या मशीनवर दिवसभर नागरिकांची वर्दळ असते. मंगळवारी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास त्या एटीएम मध्ये अचानक आग लागली आहे. रात्री उशिरा आग लागल्यानंतर जेव्हा आगीचे लोट एटीएम सेंटरच्या बाहेर पडत होते तेव्हा लोकांच्या लक्षात आलं. आग लागल्याचं लक्षात येईपर्यंत एटीएम सेंटर मधील दोन्ही सीडीएम मशीन आगीच्या भक्षस्थानी पडल्या होत्या. परिसरातील लोकांनी तातडीनं अग्निशमन दलाला दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अर्धा ते एक तास ही आग विझवण्याचं काम सुरू होतं. घटना रात्री उशिरा घडल्यानं सकाळी लोकांना घटनेची माहिती मिळाली आहे. या मशीनमध्ये किती रक्कम होती आणि त्या रकमेला हानी पोहोचली का याची माहिती आता भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी घेत आहेत. दरम्यान ही आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याचा अंदाज आता वर्तवण्यात येतोय. आम्ही गेलो तोपर्यंत ते संपूर्ण जळून खाक झालं. त्याच्या म्हणजे काय बघण्यासारखं काय राहिलंच नव्हतं. आम्ही जाईपर्यंत आग पण लागून सगळं ते जळून खाक झालं होतं. मग गेलो तिकडे आम्ही पोलीस आणि तिकडे येऊन गेले होते. त्यांनी तिकडे ते पोलिसांनीच खरं म्हणजे कळवलं, कारण आम्हाला कळायच्या आधी पोलीस जे बीटवर येतात बीटवर त्यांना जेव्हा आग आढळली त्यांनी फारसे याला बोलवून त्यांना लगेच आग त्यांनी विझवली. आम्ही येईपर्यंत सगळे आग विझली होती. सगळं ते म्हणजे संपूर्ण जी रूम होती ती जवळ खाक झाली. टाईम किती होतं म्हणजे साधारण 2:30 ते 3:00 दरम्यान असं एक्झॅक्ट टाईम. आता आम्हाला आम्ही जेव्हा बघू तेव्हा कळेल. त्याचा पण आम्ही विचार करू एक्झॅक्ट डेटस. मशीन येते त्याच्यामध्ये आमच्याकडे एकूण 5 मशीन्स त्याच्यामध्ये होत्या. त्याच्या 2 मशीन्स कार्यरत होत्या. त्याच्यामध्ये अंदाजे नुकसान किती झालं काही सांगू शकता? अंदाजे आम्ही ते विचार करतो. आताच ह्या क्षणीनं कठीण आहे सांगणं, कारण काय झाले किती झाले ते किती याच्यामध्ये राहिले नाही राहिले त्याच्यावरच कळेल. आता काही फिगर मला सांगणं कठीण आहे. कॅशला काही धक्का लागला असेल का? कधी कॅश शक्यता आहे, कारण कॅश आतमध्ये असते, मशीनच्या आतमध्ये असते. वरून जर तुम्ही बघितलं तर संपूर्ण मशीन जळून खाक झालेली आहे. पण आतमध्ये काय आहे ते आता पंचनामा होईल, पोलीस रिसर्च त्याच्या त्याची जी प्रक्रिया होईल त्याच्यानंतर आपल्याला अंदाज येईल. त्यामुळे आता ह्या क्षणी काही सांगणं कठीणच, एकदम काही फिगर सांगणं पण त्याचं कठीण.